2007 में बरंच मोकासा में कर्नाटक एमटा कोयला खदान शुरू हुए 18 साल हो गए। हालांकि परियोजना प्रभावितों, श्रमिकों और पुनर्वसित गांव की समस्या का समाधान अभी तक नहीं किया गया, इसलिए नवयुक्त सांसद प्रतिभा ताई धानोरकर ने बार बार आंदोलनात्मक संघर्ष किए और अभी तक उनका संघर्ष जारी है। क्या है पूरी खबर, आइए डालते हैं एक नजर। आज या ठिकाणी 15 वर्षापासून कर्नाटक एमटा कोल माइन्स KPCL या कोळसा खाणीच्या समस्या घेऊन आमच्या आदरणीय खासदार मॅडम तसेच अनिल भाऊ या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करून राहिलो। कारण 15 वर्षापासून नुसतं यांच्या आश्वासनाला बळी पडत आहोत। या ठिकाणी महत्त्वाची समस्या म्हणजे या ठिकाणी जे जमिनीवर नोकर लावले आहे भरती, त्यांना एवढा कवडीमोल पगार आहे का त्याच्यापेक्षा बायाची रोजीसुद्धा जास्त आहे। 10,000 रुपयामध्ये का होते, 10-12 हजार रुपये पगार आहे। कोणचा वेज बोर्ड आहे, याला कोणचा नियम आहे, म्हणजे काहीतरी पाहिजे ना, बेस पाहिजे, तो बेस यांनी आम्हाला दाखवावा। त्यानंतर फरारांचं पुनर्वसन होण्याच्या बिलकुल तोंडावर आलं असताना त्याला फारेस्टची जमीन देऊन दिली आणि ते वन अधिकाऱ्यानं फारेस्टची जमीन दिल्याबरोबर त्यांचं काम त्या ठिकाणी चालू झालं आणि परांचा प्रश्न तसाच दुर्लक्षित राहिला। आता हा प्रश्न दुर्लक्षित राहिल्याबरोबर समस्या वाढत गेल्या आणि त्या वाढणारच, कारण बेरोजगाराला काम नाही, पगार कमी आहे आणि जमिनीचा मोबदला जो काही देत आहे त्याचे पैसे काढून राहिले 5 लाख रुपये नोकरीचे, असं कोणता नियम आहे। त्यांनी आजच्या तारखेनुसार, आजच्या वर्षानुसार जो काही रेट येत असेल तो त्यांनी द्यायला पाहिजे। ते जुन्या रेटनं 2008 त्यांचं अधिनियम लागला आणि त्याच्यानुसार जर ते देत असेल तर ते कसं घेणार आहे कोणी। हे म्हणजे पूर्ण दिशाभूल करत आहे पूर्ण प्रकल्पग्रस्तायची, कास्तकारायची। पुन्हा 5-7 वर्षानं त्यांच्या जमिनी ते वापस देणार होते, 7 वर्ष होऊन गेले, त्या जमिनीवर काहीच केलं नाही त्यांनी, जमिनी अधिग्रहित करून ठेवल्या, केलं काहीच नाही, त्या जमिनी त्यांना वापस देऊन द्यायला पाहिजे। 2004 एमटा माइन सुरू झाली तेव्हापासून ज्या ज्या लोकांची शेती असो घरे असो गेलेल्या या सर्वांना प्रॉब्लेम आहे। एमटाने बऱ्याच लोकांच्या जमिनी घेतल्या आणि त्यांना योग्य मोबदला दिला नाही, त्यांना नोकऱ्यासुद्धा दिल्या नाही आणि ज्या जमिनी एमटामध्ये नाही गेल्या त्या जमीन असो किंवा प्लॉट असो किंवा घर असो त्यावरसुद्धा एमटाने आपलं नाव चढवलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ना त्या जमिनी किंवा प्लॉट असो घर असो ना विकता येत, ना त्यांना कोणतं काम करता येत। अशा प्रकारे एमटाद्वारे येथील नागरिकांचं शोषण सुरू आहे। बऱ्याच जणांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। जे बरांग गाव आहे येथील महिलांनी 2 महिने कंटिन्यू आंदोलन करूनसुद्धा एमटाने त्याची दखल घेतली नाही आणि त्यांना रोजगारसुद्धा दिला नाही आणि दलालाच्या मार्फत या ठिकाणी जमीन असो किंवा लोकांचे घर असो ते खरेदी करण्याचा परस्पर प्रयत्न एमटामार्फत चालू आहे। तो सर्व हाणून पाडून लोकांना या ठिकाणी नोकरी दिल्या पाहिजे, योग्य मोबदला मिळाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। मुंडा पाट्यापासून तर साईडिंगपर्यंत आणि ज्या साईडिंगपर्यंत आमच्याकडे कबुली केली होती की बाहेरून रोड काढा, आज 19 त्यांना रोडसुद्धा नाही झाला। भाऊभाऊ असताना त्यांनी आम्हाला कोंड्यापासून बाहेरून रोड काढून ट्रान्सपोर्ट चालू करतो आपण, हे कबुली करूनसुद्धा आम्हाला त्यांना दिलं आणि लगेचच्या रोडसाठी डस्टचे पैसे देतो म्हणूनसुद्धा चेक निघलेसुद्धासुद्धा RB Singhनं, मी सरळ नाव घेतो सर, RB Singhनं हे पूर्ण प्रकरण हे करून ठेवलं आहे। आणि जे शेती साईडिंगवर गेली आमची, आज 20 लोकांची शेती जाऊ नाही देतं, नोकरी देतो म्हणून कबूल केलं पण सुद्धा ते शेतीचे मोबदलासुद्धा नाही दिला आणि नोकरीसुद्धा नाही दिली। आज 25-30 लोकं बेरोजगार येऊन आहे आमच्या गावची आणि आज आमच्या गावातल्या कोंड्या गावातून आज 20-25 जणंसुद्धा मरण पावली ह्या ट्रान्सपोर्टनं। आणि ट्रान्सपोर्टची मजुरी आहे पूर्ण, हे मजुरी बंद झाली पाहिजे आणि ट्रान्सपोर्ट तसंच चालू दिला नाही पाहिजे आणि आम्ही चालू देणारसुद्धा नाही, कारण ट्रान्सपोर्ट करताना आमच्या गावाचा बहुत नुकसान होत आहे, बेरोजगारी वाढणार आहे त्याच्याकरता डस्टमुळे। डस्टमुळे आम्हाला खूप गावकऱ्यांना त्रास होते आणि आमचं असं म्हणणं आहे की आमच्या गावात जे काही खाली मुलं आहेत त्यांनासुद्धा नोकऱ्या दिलेल्या नाही आहे किंवा नोकरीवर घेतात त्याच्या बदल्यामध्ये ते 5 लाख रुपये त्यांचे म्हणजे घरामधून कपात करून राहिले। म्हणून आमच्या अशा मागण्या आहेत, आमच्या सर्व मागण्याबद्दल म्हणजे गावाची समस्या आहे, पुनर्वसनाची समस्या आहे किंवा शेतीसुद्धा त्यांनी 2007 घेतली तर त्यांनी का बोलले का अर्धी जमीन तुम्हाला वापस करू, नाही तर त्याचा शेतीचा म्हणजे मोबदला देऊ, पण त्यांनी मोबदला पण दिलेला नाही आहे आणि अर्धी जमीन पण वापस केलेली नाही आहे आम्हाला।